हाय हॅलो, नमस्कार. स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि हे मातीचं भांडं मी नवीन आणलं आहे, ते कसं वापरायचं थोडक्यात सांगते. याला रात्रभर पाण्यामध्ये भिजवा आणि सकाळी हलके हलके हाताने साफ करा आणि नंतर दिवसभर उन्हामध्ये ठेवा. आता हे भांडं मी रात्रभर पाण्यामध्ये भिजवून दिवसभर उन्हामध्ये सुकवलेलं आहे. खूप छान सुकले, बघा त्याचं पाणी पूर्ण शोषून घेतले उन्हामध्ये ठेवल्यामुळं. आणि आता आपलं जे जेवण बनवतो ते तेल आहे ना, ते घ्या आणि थोडासा कापूस घेऊन पूर्ण भांड्याला तेल लावून घ्या. माझ्याकडे कापूस थोडासाच होता, तुमच्याकडे कापूस जास्त असेल तर जास्त कापूस घेऊन छान प्रकारे तेल लावा. पूर्ण भांड्याला तेल लावून घ्या, नंतर मग दाखवते काय करायचं. आणि तेल लावून झाल्यानंतर त्याला थोडा वेळ असंच ठेवा, ते तेल आतमध्ये शोषून घेते, त्याच्यानंतर आपण त्याला यूज करू शकतो. चला मग बघूया. आता या भांड्यामध्ये मी तेल वगैरे लावून झाल्यानंतर भांडं खूप छान सुकलं आणि मी त्याच्यामध्ये दही लावलं होतं रात्री. तर बघा किती छान प्रकारे दही लागले. म्हणजे दह्यामध्ये जे एक्स्ट्रा पाणी असते ना, ते पूर्ण भांडं आतमध्ये शोषून घेतं. खूप छान दही लागते.